भुसावळ शहरात दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पोलिसांचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे होमगार्ड यांचा थकित अनुदान आणि अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी भव्य मोर्चा होमगार्ड पथकाकडून काढण्यात येणार असून या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून बैठक घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा मोर्चा जवळजवळ 150 अधिक होमगार्ड महिला पुरुष कर्मचारी सहभागी होणार असून भुसावळ शहरात प्रथमच खाकीतील दुसरी खाकी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळणार आहे. भुसावळ शहरातील रेल्वेच्या POS शाखेत कार्यरत असलेले अभय प्रल्हाद आखाडे यांनी आपल्या परिवार आणि मित्रमंडळींसह आपले वडील प्रल्हाद आखाडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण निमित्ताने शहरातील श्री संत गाडगी महाराज वसतिगृहातील मुलांना खेळणी गरजेच्या वस्तू आणि अन्नदानाचे वाटप केले. वर्ष श्राद्धावरती होणारा खर्च टाळून त्यातून या गरजूंना मदत करत या चिमुकल्यांसह त्यांनी आपल्या वडिलांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न केला. सावदा कोसू येथील महंत नारायणगिरी महाराज यांनी साकारलेल्या शिवतीर्थस्थानी दर सोमवारी आणि गुरुवारी भाविकांची अलट गर्दी होत असून या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव हा जोमाने भक्तिमय स्वरूपात साजरा केला जात असल्याने येत्या 24 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिनी याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी भाविकांची लगबग सुरू होत गर्दी उसळलेली दिसून येत असल्याने महंत नारायणगिरी महाराज यांच्या शिवतीर्थस्थानी हा भव्य महाशिवरात्रीचा सोहळा चांगलाच रंगणार आहे. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी पासून राष्ट्रीयकृत बँकांनी इंडियन बँक असोसिएशन विरोधात पुकारलेल्या 2 दिवसाच्या संपानंतर उद्या दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बँकांचे कामकाज दैनंदिन सुरळीतपणे चालू होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बँक कर्मचाऱ्यांनी सध्या IB विरोधातील या आंदोलनास विराम दिला आहे. भुसावळ शहरात आज रोजी क्रीडा भारती तर्फे रथसप्तमी निमित्त आयोजित जागतिक सूर्यनमस्कार दिन कार्यक्रम शहरातील DS ग्राउंड वरती संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती होती. 200 अधिक भुसावळकरांनी यावेळी सार्वजनिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी 13 सूर्यनमस्कार प्रकारांची शास्त्रोक्त पद्धतीच्या प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन क्रीडा ट्रेनर यांच्याकडून उपस्थितांना करण्यात आले. भुसावळ शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत सेवा विभागाचा सेवा कुंभ कार्यक्रम सोहळा पार पडला. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडला. या सेवा कुंभ समितीची बैठक, प्रकल्प विश्वस्तांची बैठक, प्रांत सेवा समितीची बैठक, प्रकल्पातील मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा चांगलाच रंगला. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या सर्व पदाधिकारी मंडळी आणि समाज बांधव नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. लग्नसराईने जोम पकडलेला असून शहरात ठिकठिकाणी कडक तिथीने लग्न समारंभ पार पडत आहे. या लगीन घाई सर्वच ठिकाणी वापरली जाणारी गुलाबांची फुले यांची बाजारपेठेत मागणी सध्या वाढली आहे. एरवी 200 रुपये शेकड्याने मिळणारी फुले आता 500 रुपये शेकड्याने मिळत असल्याने गुलाबांच्या फुलांचा भाव वधारून गुलाब विक्रेत्यांची सध्या मात्र सांधीच संधी झालेली असल्याचे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरात सतत असणारी वाहनांची रेलचेल आणि रहदारीने प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ आणि वाहनातून निघणारा हानिकारक धूर यापासून बचाव करण्यासाठी येथील वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी यांनी स्वखर्चातून आणलेले मास्क लावून आपली दैनंदिन ड्युटी बजावत असताना दिसत आहे. भुसावळ शहरातील बस स्टँड परिसरातील जुनी नगरपालिका इमारत ही जीर्ण झालेली असल्याने या इमारतीचे काही भाग अगोदरच कोसळलेले आहे. या इमारतीने धोक्याची सूचना देऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत मात्र या इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याने या जीर्ण इमारतीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी या इमारतीखालील आपल्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय करणाऱ्या लहान मोठ्या विक्रेत्यांचा आणि प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. भुसावळ शहरातील रजतावरकडील पापानगर मुस्लिम कॉलनी परिसरासह आसपासच्या परिसरात वारंवार नागरिकांकडून निवेदने देऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या भागात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले असून जागोजागी साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारीचे घरात प्रवेश करणारे पाणी, उघड्यावर कानाकोपऱ्यात पडलेले कचऱ्यांचे ढीग, त्यावरती मोकड प्राण्यांचे साम्राज्य आदींनी या भागातील परिसराने अस्वच्छतेचा कळस बांधला आहे.
भुसावळ शहर परिसरात बाजारपेठेमध्ये पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या वर डोके काढून त्याचा वापर पुन्हा सुरू झालेला दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीसाठी राबविण्यात आलेली कारवाईची मोहीम आता थंडावलेली असल्याने परिणामी पुन्हा कापडी पिशव्यांऐवजी प्लास्टिकचा सर्रासपणे वापर शहर परिसरात बघायला मिळत आहे. यावल तालुक्यातील बामनोद गावाच्या रस्त्याने असलेल्या एका शेतात निसर्गाचे सौंदर्य अधिक अधिक खुलवणारी नारळाची उंच उंच झाडे एका सरळ रेषेत लावलेली असल्याने या झाडांच्या आकर्षणामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या नजरेस पडून ही झाडे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत लक्षवेधी ठरत आहे. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.